हे एखाद्या मनशान विरोध जर दर्शयलो असा तो पूर्ण अधिकार प्रत्येक नागरिकाचो असा. त्यामुळे गव्हर्नमेंट जर अशा प्रकारे ज्या मनशाचो हरशी संबंध ना त्या घटनेशी अशा मनशाक ते भायर काढतात, आयसोलेट करतात आणि ताजेर आरोप दवडतात आणि त्या आरोपाच्या खाली ते ताजे मिंदे लाचार कुत्रे जे असतात, ते ऑफिसर जे असतात, या वयल्या साहेबांक खुश करपा खातीर कितेंय करतात. इन्व्हेस्टिगेशन करूकच ना. गव्हर्नमेंट आणि सरकार एकत्र येऊन हांवें आंदोलन भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या फाटी घेतले ना आणि सरकारच्या विरोधात गोवा सुरक्षा मंच पक्ष जन्माक घातला आम्ही आणि तो सरकार विरोध करता आणि म्हाका विकतो घेवपाक मेळना हाज्या खातीर ह्या लोकांनी हे सगळे ठरयले असा, ही कॉन्स्पिरसी केली असा असे माझे म्हणणे असा. म्हणून हांव तीन लोकांक जबाबदार धरताना त्यांची नावं घेता. एक पार्टीचो संघटन मंत्री सतीश तोंड हो या कॉन्स्पिरसीचे फाटल्यान असा. दुसरो सदानंद तानावडे भाजपचो अध्यक्ष जो असा तो असा आणि स्वतः डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री हे हातूंतल्यान असा. ह्या खातीर तांचे कडेन कांयच पुरावे ना. हांव ताचो तीव्र निषेध करता आणि हांव ताणून धरतलो. हांव गोंय उठयतलो भारतीय जनता पार्टीच्या ह्या तिघांच्या विरुद्ध. बेल मेळना झाल्या फुडल्यो गजाल आणि बेल दिवपाचो जजमेंट जजान सांगला की सोमार दीस दिता. तितलो वेळ वाट पळोवपाचो ना आणि म्हणून या तीग जण जबाबदारी परत एकदा रिटरेट करता. सतीश धोंड, सदानंद तानावडे आणि डॉक्टर प्रमोद सावंत.